माझी स्पष्ट भूमिका आहे की मी हो निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला, काका जे शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत, शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेलं आहे कारण का आपले लोक मरू नयेत, राजेश्री शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आलेली मोठी साथ आली होती स्वतः वॅक्सिन घेतलं आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील, लोकांना भीती वाटत होती त्यावेळी, शाहू महाराजांनी सुद्धा लोक कसे जीवत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं आणि मी आक्रमक व्हायचं अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे हा माझा प्रश्न आहे दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्र परत एकदा पिंजून काढायला लागलोय, महाराष्ट्रात जे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाच्या याच्यावर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला लागलोय. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो, मी उद्या सोलापूरला जाईन, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला तर निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे आणि येत्या 27 तारखेला मुंबई मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल याच्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा होणार आहे आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल, मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा, समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू द्यावी. आज जे चाललंय ना माझं तुझं ताशेर उडत बसले जवाब एक झटकत लागले त्या दिवशी मी गप्प बसणार नाही, मी त्यावेळी बोलतो ना मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो, समाजाला दिशाभूल जर कोणी करायचं जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे ना. पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये, 27 तारखेला माझी पोझिशन समजणार आहे तुम्हाला, 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल, 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका, तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो तोपर्यंत आपण मी स्वतः दौरा करायला नाही, मी स्वतः समजून घ्यायला नाही की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय,